पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. पेण बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. मालमत्ता विकून ठेवीदारांना ठेवी मिळणार आहेत. किरीट सोमय यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. पेण बँकेमध्ये 623 कोटींचा घोटाळा झाल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. पेण बँकेच्या डिपॉझिटर्सना दिलासा मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बँकेच्या मालमत्ता विकून डिपॉझिटर्सना पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. या बँकेत 1,53,000 ठेवीदार असून 623 कोटींचा घोटाळा झाला होता. यावेळी ठेवीदारांना विम्यातून मिळणाऱ्या पैशांबाबत असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर केल्या जातील असं केंद्र सरकारी यंत्रणांनी कबूल केल्याचं किरीट सोमय यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 12 वर्ष जुना पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न मार्गी लागणार. 1,53,000 डिपॉझिटर्सना त्यांचा विमाचा पैसा मिळेल, त्याचबरोबर 200+ कोटीची जी प्रॉपर्टी जमिनी आहेत ते विकण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. आज इथे केंद्रात विभिन्न खात्यांच्या भेटीगाठीत हे निष्पन्न झालं, संबंधित मंत्रालयाने मान्य केलं आहे की भारत सरकारचा कुठलाही डिपार्टमेंट मग ईडी असो की आणखीन कोणी पेण बँकेची जी प्रॉपर्टी असेल त्याचे जे काही पैसे येणार त्या पैशाचा वापर डिपॉझिटर्सना पैसे परत करण्यासाठी केला जाणार. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे